नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की अलीकडेच आलेली तलाठी भरतीच्या निकालाविषयी एक ताजी अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की तलाठी परीक्षा जी होती पार पडलेली आहे, ऑब्जेक्शन रेज झालेले आहे, फर्स्ट सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा आलेली आहे. परंतु बराचसा काळ आता गेलेला आहे आणि या बऱ्याचशा काळामध्ये अजून सुद्धा आपल्याला तलाठी भरतीचा रिझल्ट म्हणजे जो निकाल असतो हा समोर आलेला नाही आहे. त्याला तुम्हाला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आपली केस गेली होती पेसाच्या संदर्भात. त्याच्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. ऑब्जेक्शन किती आले होते, किती ॲक्सेप्ट झाले, त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीटच्या वेळेसही आपण एक व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ते 5 चे क्वेश्चन होते त्याचे ऑप्शन चेंज झाले, त्यानंतर 2 प्रश्नांची उत्तरं सरसकट देण्यात आलेली आहेत म्हणजे गुण. हे याच्याविषयी सविस्तर आपण चर्चा केलेली आहे. याविषयी चर्चा करत असताना आपण फार आता बोर झालेला असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु अलीकडेच म्हणजे कालच आपले जे सरिता नरके आहेत की आपले राज्य परीक्षा समन्वयक आहेत तलाठी भरतीच्या संदर्भात यांनी एक अपडेट दिलेली आहे. ती अपडेट अशी आहे की येत्या 2 दिवसांमध्ये आपल्याला तलाठी भरतीचा निकाल बघायला मिळू शकतो. त्यांनी असं सरळ सरळ सांगितलं नाही आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे स्टेटमेंट तुम्ही या क्लिपमध्ये वाचू सुद्धा शकता आहे. इथं आपण शेजारी लावलेलं सुद्धा आहे की त्यांचं असं ठळक म्हणणं आहे की 2 दिवसांमध्ये तलाठी भरतीच्या निकालाविषयी महत्त्वाची तुम्हाला बातमी मिळण्याची खूप चान्सेस आहेत असं त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बरेचसे म्हणजे 8 लाखांच्या वरती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून जेही प्रश्न असतील याच्यावर काटेकोरपणे काय करण्यात आलेली आहे म्हणजे प्रक्रिया करण्यात येत आहे. आणि हे प्रक्रिया करण्यात येत असल्यामुळे या परीक्षेचा रिझल्ट द्यायला उशीर होत आहे. सरिता नरकी आहेत की परीक्षा समन्वयक आहेत आपल्या तलाठी भरती परीक्षेच्या. तर यांनी अशी एक अपडेट दिलेली आहे की येत्या 2 दिवसांमध्ये आपल्याला भरती प्रक्रियेच्या निकालाविषयी एक महत्त्वाची अपडेट मिळणार आहे. म्हणजेच कदाचित तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट लागण्याचे चान्सेस सुद्धा या दिवशी आहेत. म्हणजे तुमचा नॉर्मलाइज जो स्कोर असतो हा नॉर्मलाइज स्कोर त्या दिवशी डिक्लेअर होणार आहे. म्हणजेच तुमची जी पहिली मेरिट लिस्ट असते ते सुद्धा डिक्लेअर होण्याचे चान्सेस तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि सोबतच आपल्याला त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की जानेवारी महिन्याच्या अंतिमपर्यंत म्हणजे या पूर्ण जानेवारीमध्ये हा जो तलाठी भरतीची प्रक्रिया ही संपूर्ण कम्प्लीट करण्यात येणार आहे. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा कम्प्लीट होण्याचे चान्सेस या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर बघा, ही होती या तलाठी भरतीच्या रिझल्टविषयी म्हणजे निकालाविषयी महत्त्वाची ताजी अपडेट काल आलेली. आउट ऑफ सिटी असल्यामुळे मी असाच एक साधारण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर त्याच्यामध्ये चर्चा करूया, सविस्तर त्या निकालाविषयी सुद्धा आपण बघूया. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.